राज्याचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य खातं म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड जिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियेनंतर दृष्टी गमवावी लागल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. जंतू संसर्ग होऊ शकतो हे स्वतः डॉक्टर असणारे आरोग्यमंत्री सांगून दोषींना पाठीशी घालत आहेत असा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणात दोषी असणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोग्य खात्यात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचंही मुंडे म्हणाले. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी जंतू संसर्ग होतच असतो अशी प्रतिक्रिया दिली होती. चोवीस तासाच्या आतमध्ये रुग्ण मुंबईला आले, त्यामुळे जंतू संसर्ग हा होत असतो, पण त्याची ट्रीटमेंट ही 24 तासामध्ये होणं अत्यंत आवश्यक असते आणि त्याप्रमाणे आणखीनही काही हलगर्जीपणा झाला असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. डॉक्टर दीपक सावंतांनी जो या ठिकाणी जंतू संसर्ग होणार आणि तो प्रत्येक ऑपरेशननंतर होतो अशा पद्धतीनं जे काही लॉजिक सांगितलं ते माझ्या डोक्यामध्ये बसायच्या बाहेरच आहे. कारण कुठलंही ऑपरेशन झालं तर जंतू संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घेणंसुद्धा त्या डॉक्टरची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीपासून जर डॉक्टरनी माघार सरला असेल किंवा त्या जबाबदारीपासून आपल्या कर्तव्यात कसूर केला असेल तर त्या डॉक्टरवरसुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.